नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद झालेत. भारतीय सैन्याने गुप्त माहितीच्या आधारे पूंछ भागातील जंगलात 3 ते 4 दहशतवाद्यांना घेरलं आणि त्यानंतर ही चकमक उडाली. सध्या सैन्याने या संपूर्ण परिसराची घेराबंदी केली आहे. आपण जर लक्षात घेतलं तर यामध्ये पूंछ जिल्ह्यातील सुरणकोटे भागात डेरा की गली या गावात हे सैन्य अभियान सुरू आहे. सैन्याने हा पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. याबद्दल बोलूयात आमचे नवी दिल्लीचे रिपोर्टर प्रशांत लीला रामदास. या सगळ्या घडामोडींबद्दलची माहिती घेत आहेत. प्रशांत, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं माहिती सकाळी मिळाली, जसा उल्लेख विषय आपण केला की गुप्त माहितीच्या आधारामध्ये जंगलामध्ये काही संशयास्पद हालचाली आढळल्या, त्याच्या आधारावरती सर्च अभियान भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त विद्यमानं सुरू करण्यात आलं होतं. पण जेव्हा हे अभियान सुरू असतं, सर्च अभियान, त्याच दरम्यान विरुद्ध वाशीने जोरदार गोळीबार सुरू झाला आणि घराची तपासणी करत असताना देखील गोळीबार सुरू होता आणि यामध्ये साधारणतः 4 ते 5 दहशतवादी या परिसरात लपून असल्याची माहिती पुढे आली आणि त्याच्या आधारावरती खास करून संरक्षण खात्याचे जे जम्मू काश्मीर पोलीस आणि सोबतच लष्कर, भारतीय लष्कर, या दोघांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं. पण खास करून जर बघितलं या घटनेमध्ये 5 जवान हे शहीद झालेले, ज्याच्यामध्ये एक जेसीओ म्हणजे ज्याला सुभेदार असं रँक करत, युनियन कमिशनर ऑफिसर, आणि 4 जवान हे शहीद झालेले आहे. त्यानंतर अजून एक जवान यामध्ये जखमी असल्याची माहिती मिळाली आणि सोबतच जर बघितलं त्याच्या त्याच ज्या ठिकाणी सकाळी घटना घडली होती त्याच्या काही अंतरावरती, किलोमीटर अंतरावरती ज्या पद्धतीने माहिती मिळाली की तिथे देखील जोरदार आता धुमचक्री सुरू आहे. या परिसरामध्ये जो पूंछच्या परिसरामध्ये ही धुमचक्र सुरू आहे आणि त्यामध्ये एक जवान त्याच्या पायाला गोळी लागल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि त्यानंतर या भागामध्ये पूर्ण दहशतवादी लपून होते, त्या भागाचं सर्च अभियान पूर्ण केल्यानंतर जेव्हा समोर जात होते खास करून भारतीय लष्कर, त्यावेळेस त्या भागात देखील जोरदार धुमचक्री सुरू असल्याची माहिती पुढे आली. आणि महत्वाचं म्हणजे यानंतर ज्या पद्धतीने या संपूर्ण घटनेकडे बघण्याची गरज आहे की आपल्याला माहित असेल की जेव्हाही हिवाळा असतो आणि हिवाळ्यामध्ये जेव्हा बर्फ पडण्याच्या पूर्वीच महत्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या दिशेतून अनेक दहशतवादी हे भारतीय सीमेत प्रवेश करत असतात आणि आगामी काही 6 महिने जर बघितलं आपण तर जम्मू काश्मीरचा काही भाग हा देशातील इतर भागांसोबतपासून तुटलेला असतो. अशावेळी त्या भागांमध्ये आपलं इस्टॅब्लिशमेंट करण्याचे प्रयत्न हे दहशतवादी करत असतात आणि त्यामुळे हे दहशतवादी या भागात परिसर प्रवेश करत असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि ह्या राजौरी डिस्ट्रिक्ट मधले सध्या जे अभियान सुरू आहे ते 48 राजपुतळा रायफल यांच्या नेतृत्वात सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे. 6 दरा परिसरात देखील या प्रकारची धुमचक्री सुरू असल्याची माहिती आहे. माहिती सुरू आहे. लष्कर वेगानं आपली कारवाई करत आहे पण दुर्दैवाने आपण बघतोय की आपले 5 जवान जे आहेत या सगळ्या कारवाई दरम्यान शहीद झालेले आहेत. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल.